हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण 17 दिवसानंतर मागे। अंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण सुरूच राहणार, जरांगे उपचार घेऊन पुढील दिशा ठरवणार अशी माहिती। जरांगेंवर बीडच्या शिरूर आणि अंमळनेरमध्ये गुन्हा दाखल, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। लातूरमध्येही मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। जरांगेंच्या तोंडातून तुतारीचा आवाज, भाजप नेत्यांचा हल्ला बोल, फडणवीसच उद्या मराठ्यांच्या बाजूने कोर्टात उभे राहतील, जरांगे यांनी माफी मागावी, नितेश राणे आक्रमक। जरांगे बारामतीची तुतारी, शरद पवारांच्या टोळीकडून फडणवीसांना बदनाम करण्याचं काम, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप। आम्ही मराठेच, चायनीज मॉडेल नाही, जरांगेंनी सागर बंगल्यावर येऊन दाखवावं, नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान। काल जरांगेंनी केलेला प्रकार म्हणजे तमाशा, नेतृत्वाची अपरिपक्वता काल समोर आली, अजय भारस्कर यांची जरांगे यांच्यावर टीका। जरांगेंच्या सर्व वक्तव्यांची चौकशी केली जाईल, जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपानंतर शंभूराज देसाई यांची माहिती। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा या नाटकावर काम सुरू, छगन भुजबळ यांची फडणवीस आणि जरांगे वादावर टोलेबाजी। नाराजीची लाट उसळण्याआधी शिंदे फडणवीसांनी शहाणं व्हावं, सहनशीलतेचा अंत पाहू नका, जरांगेंचा इशारा। महेश गायकवाड 24 दिवसानंतर ज्येष्ठ गझल गायक, पंकज उदास काळाच्या पडद्याआड, प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 8 पदरी होणार, एमएसआरडीसीचा प्रस्ताव सरकारकडे पारित, 5,500 कोटींचा खर्च अपेक्षित। टीव्ही9च्या ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत, पहा रात्री 8 वाजता फक्त टीव्ही9 मराठीवर। चौथ्या कसोटीमध्ये भारताची इंग्लंडवर 5 विकेट्स न मात, कसोटी विजयासह भारताचा मालिकेमध्ये विजय, ध्रुव जुरेल ठरला मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।